दक्षिण कोरियामधल्या जिंजू इथे सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत आज पुरुषांच्या सदुसष्ट किलो वजनी गटात भारताच्या जेरेमी लालरीगुंगा यानं रौप्य पदक पटकावलं वीस वर्षे जेरेमीनं एक्केचाळीस किलोच्या संयुक्त वजनी गटात दुसरा क्रमांक पटकावला चीनच्या हे हुझेन सुवर्णपदक पटकावलं या यशाबद्दल केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी जेरेमीचं अभिनंदन केलं आहे